पुण्याच्या पालकमंत्री पदाचा वाद, ध्वजारोहणासाठी थेट राज्यपाल, दोन्ही दादांना पुण्यात संधी नाहीच, अजित पवारांसाठी नेमके काय संकेत? दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पुण्याच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. या बैठकीनंतर तातडीनं मॉनिटरिंग युनिटही सुरू करण्यात आलं, त्यामुळे तुलनेनं थोडे मवाळ असलेले चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री आहेत का, भविष्यात राहतील का, अशा चर्चा सुरू झाल्यात. पण आता पुण्याच्या वादावर तोडगा काढत स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनासाठी थेट राज्यपालांना बोलावण्यात आलंय, त्यामुळे तुर्तास तरी चंद्रकांत पाटील हेच पुण्याचे दादा असल्याचं स्पष्ट झालंय. माननीय चंद्रकांतदादा पाटील हे रायगड जिल्ह्यात अलिबाग या ठिकाणी ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर पालक पुण्याचे पालकमंत्री या नात्याने संध्याकाळी जे राज्यपाल महोदयांचा चहापान आहे त्याला देखील ते उपस्थित राहतील. अजित पवार यांचा कामाचा धडाका आणि आक्रमकता बघून कानामागून आला आणि तिखट झाला अशी प्रतिक्रिया भाजप आणि शिंदे गटातून उमटतीय. मॉनिटरिंग युनिट हे मुख्यमंत्री यांच्या मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या धर्तीवर सुरू केल्यानं नाराजी असल्याची ही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या सामान्य प्रशासन विभागानं ध्वजारोहणासाठी अजित पवार यांना कोल्हापूरचा रस्ता दाखवत एक प्रकारे त्यांच्या पुण्याचे पालकमंत्री होण्याच्या इच्छेत कुरघोडी केल्याची चर्चा आहे. पुण्याचे पालकमंत्री कोण, चंद्रकांत पाटील की अजित पवार, अशा चर्चांना उधाण आलेलं असताना राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं जारी केलेल्या यादीत चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्याचं झेंडावंदन होईल असं स्पष्ट करण्यात आलं. मात्र त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या आल्या आणि चंद्रकांत पाटील हे आता रायगड जिल्ह्यामध्ये झेंडावंदन करणार असल्याचं स्पष्ट झालंय. एकंदरीतच ध्वजारोहणाच्या यादीमुळे त्रिशूळ आणि ताकदवान सरकार अशी ओळख सांगणाऱ्या सरकारमध्ये खरंच सगळं आलबेल आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सत्तेच्या सारी पाटावरचा हा डाव आणि प्रतिडावात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.